हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चॅनल स्पार्कलिंग स्टार्स आज आपण उपवासाचे कुरकुरीत डोसे आणि सोबत एक सी चटणी बघणार आहोत मी एक पॅन घेतला आहे आणि त्याच्यात एक बाऊल भगर मी भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटं भगर भाजायची आहे थोडासा रंग बदलला की आपण ही भगर काढून घेऊयात आता मी पावबाऊल साबुदाना घेतला आहे तो पण मी भाजणार आहे साबुदाना छान फुलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे मिडियम गॅसवरतीच दोन्ही भाजून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाना पण छान भाजला गेलाय आता हा पण मी काढून घेते हे दोन्ही थंड होईपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात एकदम साधी सोपी चटणी आहे पावबाऊल दही घेतलं आहे मी ते थोडंसं फेटून घेतलं आहे आणि त्याच्यात चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालती आहे लाल मिरची पावडर तुम्हाला हवं असेल तर वाटलेली मिरची पण घालू शकता तुम्ही हिरवी आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट हे छान मिक्स करायचं आहे आणि आपली चटणी तयार आहे खूप झटपट बनते आणि खूप चवीला छान लागते ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपला साबुदाणा आणि भगर थंड झाली आहे आपण ते मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात खूप फाईन पावडर पण नाही करायची आणि खूप जाडसर नाही ठेवायचे प्रवाळ टेक्स्चर असं असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये शक्य तितकं व्यवस्थित बारीक करून आता याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालती आहे मी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची पण घालू शकता तुम्ही याच्यात कुटून हे छान मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून याचं एक पातळ बॅटर आपण तयार करून घेऊयात रवा डोस्याचं जसं पातळ बॅटर असतं तसंच बॅटर याचं करायचं आहे आपल्याला खूप झटपट बनतात हे डोसे याच्यामध्ये सोडा दही इनो काही घालायची गरज नाही आणि रेस्टिंग टाईम द्यायची पण गरज नाही आहे पटकन डोसे केले तरी चालतात बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम पातळ हवी लिक्विड एकदम व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि आता मी बाजूला तवा ठेवला आहे गरम करायला आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून स्प्रेड करून घेते आहे मी लहान लहान डोसे करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर मोठे पण डोसे तुम्ही करू शकता तवा छान गरम झालेला पाहिजे एकदम कडक व्यवस्थित म्हणजे आपल्या डोस्यांना छान जाळी पडते डोसा, डोसा टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं वाट बघायची मीडियम हीटवरतीच करायचा आहे हा डोसा ऑप बाजूनी थोडंसं डोसा सुटतो तव्यातून आणि मग हळूच उलतण्याने आपण हे सोडवून घ्यायचा आहे डोसा आणि पलटी करायचा आहे खूप छान रंग आला आहे आपल्या डोस्याला दुसऱ्या बाजूनी पण एक मिनिटभर भाजून घेणार आहोत आपण आणि मग काढून घ्यायचा आहे हा खूप छान कुरकुरीत होतात ठेडोसे डोसे दुसऱ्या बाजूनी पण झालाय आता आपण हा काढून घेऊयात आणि असाच दुसरा पण डोसा करून घेऊयात प्रत्येक वेळेला थोडस तेल घालणं आवश्यक आहे अगदी थोडस घालायचंय आणि बॅटर पसरवून घ्यायचंय अजिबात पीठ आंबवण्याची किंवा काही सोडा इनो दही याची गरज पडत नाही आणि खूप झटपट होतात अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे डोसे तयार होतात तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की हे डोसे करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बी सेफ किप्स स्पार्कलिंग